One card, two card floweries came. थ्री कट फोर कट वॉट इज बी केम तुम्हाला कळत असेल की मी कुठल्या मूवीबद्दल बोलते मी वन कट टू कट या कनाडा मूवीबद्दल बोलते काही दिवसांपूर्वीच मी याचा रिॲक्शन केला होतं या ट्रे मूव्हीचा ट्रेलर रिॲक्शन मी केलं होतं मला ट्रेलर ॲक्च्युली आवडला होता म्हणून विचार केला की मूवी पण बघून टाकते आणि मग त्याचा लगेच रिव्ह्यू करते तर ओवरऑल मूव्ही खूप छान आहे दानिश सेटनी ह्याच्यामध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे ते एक स्टँडअप कॉमेडियन असूनसुद्धा त्यांनी खूप चांगली ॲक्टिंग केलेली आहे त्यांना ती लुक खूप छान दिसतोय त्यांनी ॲक्टिंग छान के लिए त्यांचे डायलॉग बोलायची स्टाईल म्हणजे आपण असं म्हणू शकतो एक स्वीट फॅमिली मूवी आहे हा म्हणजे जे आपण इतर मूवीज बघतो जे मारधाड वाले मूवीज असतात मसाला मुव्हीज असतात क्राईम थ्रिलर मूव्हीज असतात जे की फॅमिलीबरोबर आपल्याला बघता येत नाहीत ब्रुटल सीन्स असतात ॲक्शन्स असतात खूप सारे पण ही मूव्ही अशी आहे की यामध्ये असं काही मिळणार नाही तुम्हाला यामध्ये फक्त आणि फक्त एक ह्युमर क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे जो की त्यांनी सक्सेसफुली केला आहे तो एका टीचरपासून ही मूवी सुरुवात होते म्हणजे जानिश सेट जे याच्यामध्ये गोपीचा रोल प्ले करतात जे की एक आर्ट्स अँड क्राफ्टचे टीचर आहेत आणि त्यांचा पहिलाच दिवस आहे शाळेमध्ये ते मुलांमध्ये मिसळून जातात आणि सगळं खूप छान छान दाखवलेलं आहे आता सगळंच छान छान दाखवून कसं चालेल आणि मग त्यावेळेलाच एंट्री होते अगर हिलने की कोशिश की। अशा चार व्यक्तींची जे चार व्यक्ती हे ठरवतात की आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गव्हर्नमेंटने आपल्याकडे लक्ष द्यावं आपल्याला गव्हर्नमेंटचं अटेन्शन मिळावं म्हणून आपण काय केलं पाहिजे तर ते स्कूलच्या मुलांना हॉस्टेज करतात म्हणजे स्कूलच्या मुलांना असं म्हणता येईल की किडनॅप केले त्यांनी काही वेळासाठी जेणेकरून ते गव्हर्नमेंट त्यांच्याकडे लक्ष देईल आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करेल तर ह्याच्यामध्ये एक थोडंसं असं आपली स्पॅनिश सिरियल जी हिट होऊन गेली होती मनी हाईस्ट जी सगळ्यांनी बघितली सगळ्यांना आवडली तिचा हिंदी डब झाला होता त्या सिरीजचं थोडंसं असं ड्रेस घातलेला आहे आणि ते मास्क लावलेले आहे ला तर ते ओवरऑल सगळं खूप फनी वाटतं छान वाटतं ते बघायलाही चांगलं वाटतं असं मी म्हणणार नाही की मनी हाईसच्या काही गोष्टी यांनी कॉपी केल्या आहेत वगैरे असं नाही आहे त्यांनी जस्ट एक ह्युमर क्रिएट करण्यासाठी मनी हाईसचे कपडे घातलेत मनी हाईसचे मुखवटे लावलेत आणि ते स्कूलमधल्या मुलांना हॉस्टेज हो केले त्यांनी फक्त एवढंच ती कोणी टेररिस्ट नाही आहेत ते कोणी चोर नाही ते घुसपेटीय नाही आहेत त्यांना फक्त त्यांच्या काही डिमांड्स पूर्ण करायचे आहेत आता जस्ट लाईक त्यांची एक डिमांड मी तुम्हाला सांगेन ते एक जस्ट फन क्रिएट करायला की अमिताभ बच्चनच्या सगळ्या मूवी बॅन करा अशी टाईपच्या त्यांच्या डिमांड्स आहेत आता मी सगळ्या डिमांड्स तुम्हाला सांगितल्या आणि अमिताभ बच्चनच्याच मूवीचे मूवी बॅन करा असं काय आहे हे तर तुम्हाला मूवी बघितल्यावरच कळेल की अशी डिमांड त्यांनी का केली असेल हे यासाठी तुम्हाला मूवी बघावं लागेल म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर हा मूवी छान आहे असं नेगेटिव्ह बोलण्यासारखं असं काही नाही आहे साधा स्वीट असा हा मूव्ही आहे तुम्ही हा ॲमेझॉन प्राईमवरती बघा हा मूवी कन्नडामध्ये असल्यामुळे सबटायटल्सही तुम्हाला हा बघावा लागेल आता ह्याचं हिंदी डब्ड होईल नाही होईल ते काही मला माहीत नाही तर आता तुम्ही हा मूवी बघून टाका फील गुडवाली फिलिंग नक्की येईल तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय